मी आपल्याला सांगतो हे जे काही घडलं आणि कार्यकारिणी झाली मला कालही वर्किंग कमिटी आम्ही घेतली ते त्या संदर्भामध्ये नीट ऐका प्रफुल्ल पटेल अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे जयंत पाटील अनिल देशमुख रामराजे नाईक निंबाळकर दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आम्ही दहा बारा जण होतो देवगिरीला बसलो होतो हे अनेक दिवस चालले त्याचा उल्लेख अधिकांनी केला आम्ही काय करायचं काय करायचं माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं तिला काहीच सांगितलं नाही आम्ही सगळे बसलो सुप्रियाला बोलवलं तिला सांगितलं सगळे हे जीवाभावाचे सहकार्य लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं मला सात दिवस द्या बरोबर ना सात ते दहा दिवस द्या थोडस सा मी साहेबांना कन्व्हिन्स करते माझ्यावर सोपवा आम्ही सात आठ दहा दिवस थांबलो पुन्हा आम्ही जयंत पाटील अनिल देशमुख पण होते पुन्हा आम्ही एकत्र बसलो किंवा सरकारमध्ये गेलं पाहिजे आमदारांचे काय स्थगित्या मिळालेल्या आहेत विकास कामं थांबलेली आहेत अमुक झालेलं आहे तमुक झालेलं आहे इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत बहुजन समाजाचा विचार झाला पाहिजे वगैरे वगैरे अल्पसंख्याक समाजाचा विचार झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा आम्ही डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो साहेबांनी ते सगळं ऐकलं ते म्हणले ठीक आहे बघू आपण काय ते पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो वेळ जात होता आम्ही म्हणत होतो की बाबा वेळ जातोय एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की ठीक आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आधी त्याच्या आधी मला वाटतं एक मे होता ते ह्यांना माहिती नाही आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आणि एक मे होता काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन एक मिनिट एक मिनिट परंतु एक मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं महाराष्ट्र दिन म्हणून दोन तारखेला तो कार्यक्रम झाला दोन तारखेला यांना कुणालाही कुणाला माहिती नाही घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते तशा पद्धतीने राजीनामा दिला पंधरा लोकांची कमिटी तिथं जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं आणि मग नंतर ते घरी गेले घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेग वेगवेगळी वेग प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली मित्रांनो इथं आनंद परांजपे बसलाय इथंच इत आहे आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं अरे आम्हाला सांगा ना म्हणजे राजीनामा परत घ्या परत घ्या मला काही कळलं नाही आहे का मला कळलंच नाही माणिकराव का म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा त्याच्या संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं आणि ती ठराविकच टाळकी होती तिथं ठराविकच था। एक आमदार पण नव्हतात जितेंद्र सोडला तर एक आमदार पण नव्हता आम्हालाही काही कळलं ना काय चाललंय हे मला एक सांगतात इतर एक सांगतायत मागं तर सगळी हिस्ट्री मी तुम्हाला सांगून टाकली ते पुन्हा मला उघळत बसायचं नाही लोक म्हणतील किती दिवस यांचं हेच ऐकायचंय हे तुमचं तुम्ही बघा म्हणतील आपल्याला विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं पण ही गोष्ट परिवारातले सदस्य म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो राजीनामा मागा घेतला गेला वगैरे आम्हाला सांगण्यात आलं की बाबा माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सगळ्यांनी तयारी दाखवली सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या हे जे काही धरसोड धरसोड आणि गाफील ठेवलं जातं ते बरोबर नाही एकदा सांगा की हे मला पटत नाही हे ज्यात तुम्ही एक गाव दोन तुकडे विषय संपला मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला आठवतय आम्ही दोन जुलैला शपथ घेतली दोन जुलैला शपथ घेतल्यानंतर मला एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगायची पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक निर्णय हा निवडणूक आयोग घेईल कोर्टबाजी पक्षांतरबंदी केसेस त्याच्यामध्ये वेळ कमी आहे तुम्ही त्याच्यात काही जास्त लक्ष देऊ नका प्रांताध्यक्ष जेवढ्यांना सांगतील त्या पद्धतीने त्यांनी करा परंतु पुढं आपल्याला शंभर दोनशे दिवस राहतात एक शंभर किंवा एकशे वीसच दिवस राहत आहेत आता इथून निघाल्यानंतर घरी गेल्यावर कामालाच लागायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत लोकाभिमुख आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याला आपलंसह कसं करता येईल ह्या प्रयत्न करायचा आहे दोन जूनला जुलैला ज्यावेळी शपथविधी घेतली आणि पाच जुलैला कार्यकारिणी त्याच्या आधी तीस जुलैला झाली नाही तीस जूनला तीस जूनला झाली आणि त्याच्यानंतर टीला पुन्हा कार्यकारिणी बाकीच्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये भुजबळ साहेब वगैरे सगळे आपण होतो मला एक सांगा की दोन जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर सतरा जुलैला पंधरा दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं मग जर निव निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो सगळे बसले चहापाणी झालं त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही सात आठ जण राहिले त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं गाडी ट्रॅकवर आहे गाडी ट्रॅकवर आहे गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं आम्ही म्हणलं ठीक आहे आणि ह्याच्यात वेळ गेला ह्याच्यात तटकरे साहेब पण म्हणायचे अरे आम्हाला लवकर सांगा आम्हाला पुढे जायचंय तुम्ही बाबा असं स्टेटमेंट करू नका हिनं काही स्टेटमेंट केलं तरी अगं रुपाली तू तसं स्टेटमेंट करू नको असं त्या ठिकाणी बोललं जायचं आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं अशा पद्धतीनं निरोप यायचे म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का मी फसवणूक म्हणणार नाही गाफील त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सगळं झालं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा